महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलउपसा केंद्राजवळील धरणातून होणारी पाणी गळती, नदीपात्रात अपुरा असलेला पाणीसाठा तसेच पाणी योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी ऐन उन्हाळ्यात 1 मे पासून देहूगावचा पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बंद केला आहे। त्यामुळे देहूगावातील नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे। देहू परिसरात ग्रामपंचायतीत सुमारे 5,500 नोंदी असलेली घरं आहेत, नळजोड मात्र 2,800 आहेत। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची होणारी थकित पाणी बिलामुळे योजना तोट्यात सुरू आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीने ही पाणी योजना हस्तांतरित करून घ्यावी म्हणून MGP ने 30 नोव्हेंबर 2017 ते 12 एप्रिल 2019 दरम्यान 19 वेळा पत्र देत 1 मेला पाणी पुरवठा बंद केला। अर्धवट असलेली योजना पूर्ण केल्याशिवाय हस्तांतरित करून घेणार नसल्याचा ठेका धरत ग्रामपंचायतीने कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने देहूकरांच्या घशाला कोरड पडली आहे।